नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांनी विरोधकांना चांगलेच आव्हान दिले आहे. 5 वर्षाच्या आमदारकीचा अनुभव पाठीशी असताना आगामी काळामध्ये नाशिकला ड्रग्ज मुक्त करणार प्रमुख मुद्दा घेऊन वसंत गीते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या सभेनंतर महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून वसंत गीते यांची धगधगती मशाल घरापर्यंत पोहोचवण्यास शिवसैनिक यशस्वी झाले आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वसंत गीते यांच्या प्रचारार्थ इंद्रनगर भागातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटरसायकल रॅलीला प्रचंड प्रतिसाद लाभला असून ठिकठिकाणी वसंत गीते यांची महिलांनी ऑक्शन करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या मोटरसायकल रॅलीत गीते यांची सून कीर्ती, प्रथमेश गीते तसेच गीते कुटुंबातील दोन्ही कन्या प्रचाराच्या अग्रभागी होत्या. या मोटरसायकल रॅलीची धुरा महिला ब्रिगेडने सांभाळली होती. आम्हाला खूप आनंद होतोय की आता हे नाशिक शहर ड्रग्ज मुक्त होणार आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही नेहमीच खंबीर असू आणि भाऊ नेहमीच आम्हाला सगळ्यांच्या पाठीशी राहतील अशी या सगळ्यांची भावना आहे. आम्हा युवकांना नक्कीच आमचं भवितव्य चांगलं घडवायचं आहे, त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचा आमदार पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्या युवकांनी ठरवलेलं आहे की आम्हाला येणारा काळ हा आमच्या भविष्याचा चांगला असेल, त्यासाठी आम्ही नेहमीच वसंत भाऊच्या पाठीशी राहू. भावना अशीच आहे की भाऊंकडनं खूप सगळ्यांना अपेक्षा आहेत आता, कारण येणारे 10 वर्ष सगळ्यांनी कसे काढले हे त्यांना सगळं चांगलं माहित आहे. आम्ही सगळेजण जे भाऊंचा प्रचार करत होतो गेले 1.5 महिन्यापासून आम्ही डोर टू डोर प्रचार केलेला आहे आणि सगळ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि नक्कीच भाऊ चांगले अधिक मताने निवडून येतील अशी आमची सगळ्यांची भावना आहे. आपण बघितलं वसंत भाऊवर बेहद लोक खुश आहे आणि नाशिक शहरातील जनतेला बदल हवाय आणि 1000% वसंत गीते हे 50,000 निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मतदारांना इतकं आव्हान आहे कसं, सकाळी 7 वाजेपासून मतदान करा, मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे असं ना मध्य नाशिककरांना मी आव्हान करतो. अख्ख्या नाशिक शहर, जिल्हा, अख्ख्या महाराष्ट्रात महाविकासचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्याचप्रमाणे मध्य नाशिक मध्ये आपण बघताय एका उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे वसंत गीते यांना मिळतोय. मतदारांना आव्हान आहे की 20 तारखेला सगळ्यांनी घराबाहेर पडून या जातीवादी शक्तींना संपवण्याकरता, या नशा वाढवणाऱ्या या इथल्या जातीयवादी लोकांना संपवण्याकरता, ड्रग्ज मुक्त नाशिक करता आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि या महायुतीच्या लोकांचा पराभव हजारो लाखो मतांनी झाल्याशिवाय हे शहर विकासाची, या शहरात विकासाची गंगा वाहणार नाही. प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने वसंत गीते यांनी ड्रग्ज मुक्त नाशिकचा नारा देत मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आव्हान केले. भावना काही नाही, प्रचंड मतांनी निवडून येणार तर आहेत, परंतु ड्रग्ज मुक्त नाशिक आणि गुंडागिरी नाशिकची संपवण्यासाठीच आमची सगळी उमेदवारी आहे. विजयन आपल्याला सगळ्यांना माहित आहे, या शहरामध्ये मी महापौर होतो, आमदार होतो. मतदानाला बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करा, याच्यानंतर या नाशिक मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी सर्वांनी आघाडीला मतदान करावं अशी मी विनंती करतो. या प्रचार रॅली महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. NCN News नाशिक.